आज मी तुम्हाला नूडल्सचे 4 इन्स्टंट प्रकार दाखवणार आहे, तर चला पटकन सुरुवात करूया. तर इन्स्टंट नूडल्सचा पहिला प्रकार आहे चायनीज. तर चला सुरुवात करूया. इथे मी नूडल्स ऑलरेडी बॉईल करून घेतलेले आहेत. आता आपण घेऊया 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून हिरवी मिरची, 1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण, 2 पातीचे कांदे बारीक चिरलेले, मी इथे एकत्र सगळे कापून ठेवलेले आहेत, थोडीशी कांद्याची पात, 1 टीस्पून सोया सॉस आणि 1 टीस्पून रेड चिली सॉस, थोडंसं मीठ, 1/2 शिमला मिरची उभी चिरलेली आणि थोडासा गाजर. आणि आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी पटकन होणाऱ्या रेसिपी आहेत. 1 टीस्पून नूडल्स मसाला थोडं परतून घ्यायचं आहे, पूर्ण शिजून नाही द्यायचं आहे कारण आपण चायनीज बनवतो आहे. आता आपण ह्यात नूडल्स घालूया. इथे मी ऑलरेडी नूडल्स बॉईल करून घेतले होते आणि आता हे मिक्स करायचं. आता हे झालेलं आहे, मी एका बाउलमध्ये काढून घेते. चायनीज नूडल्स तयार आहेत. आता आपण बनवूया पावभाजी नूडल्स. 1 टीस्पून बटर, बटर वितळलेलं आहे. आता आपण ह्यात घालूया 1 टीस्पून लसूण. आपण 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत पातीचे, 1 शिमला मिरची उभी चिरलेली, टोमॅटो मी किसून घेतलेला 1, याच्यानंतर थोडेसे वटाणे, मीठ चवीप्रमाणे, आणि हे मिक्स करायचं आणि थोडी शिमला मिरची मऊ होऊन द्यायचं. आणि आता आपण ह्यामध्ये घालूया सगळे मसाले. यात घालूया आपण 1/2 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून पावभाजी मसाला आणि 1/2 टीस्पून नूडल्स मसाला. यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि सगळं हे छान शिजून द्यायचं आहे आपल्याला. मिक्स करूया. हे आपण थोडंसं मॅश करून घेऊया. यात आपण नूडल्स टाकूया, ते मी ऑलरेडी बॉईल करून ठेवलेले आहेत. मिक्स करून घ्यायचंय. अशा प्रकारे पावभाजी नूडल्स तयार आहेत. आता हे आपण काढून घेऊया. आता आपण वळूया पुलाव नूडल्स कडे. पुलाव नूडल्स करण्याकरता सगळ्यात प्रथम घेऊया आपण 1 टेबलस्पून तेल. तेल तापलेलं आहे, यात घालूया 1/2 टीस्पून जिरं, 1/2 टीस्पून लसूण आणि इथे आपण घेणार आहोत लाल मिरची, थोडंसं मिक्स करूया. त्यानंतर कांदा थोडंसं मिक्स करायचंय. आता आपण घालूया वटाणे. आता आपण घालूया गाजर. मीठ घालूया चवीप्रमाणे. त्यात घेऊया आपण पुलाव मसाला 1/2 टीस्पून, नूडल्स मसाला 1/2 टीस्पून आणि सगळं मिक्स करायचंय. आता आपण ह्यात घेऊया नूडल्स. आता हे मिक्स करायचंय. बघा, आपण जसा पुलाव करतो तसं मस्त दिसतंय आणि लागतं पण तेवढं छान. यावर आपण तळलेला कांदा घालूया. आता एकदा परतून घेऊया आणि आपण बाउलमध्ये काढून घेऊया. चीज नूडल्ससाठी आपण सगळ्यात प्रथम घेऊया 1 टीस्पून बटर. ह्यात घालूया 1/4 टीस्पून बारीक चिरलेला लसूण, 1/4 टीस्पून बारीक चिरलेली मिरची, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टीस्पून बारीक चिरलेलं गाजर आणि 1 टीस्पून बारीक चिरलेली शिमला मिरची. आता ह्यात आपण घालूया 1 टीस्पून ऑरेगॅनो, 1 टीस्पून मिक्स हर्ब आणि 1 टीस्पून चिली फ्लेक्स, मीठ चवीप्रमाणे, नूडल्स मसाला 1/2 टीस्पून आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्यात घालूया किसलेलं चीज. मिक्स करूया, छान असं मेल्ट होणार आहे चीज पण. आता आपण ह्यात घालूया उरलेले आपले जे नूडल्स शिजलेले ते घालतोय आपण आणि मिक्स करून घेऊया. आणि यावर एक चीजचा क्यूब पुन्हा किसायचा. थोडेसे चिली फ्लेक्स मिक्स करायचे. चीज नूडल्स तयार आहेत, तर आपण बाउलमध्ये काढून घेऊ. तर आज मी तुम्हाला इन्स्टंट नूडल्सचे 4 प्रकार दाखवलेले आहेत. मस्त पटकन आणि चटपटीत आहेत. तर तुम्ही हे करायचे आहेत मला कमेंट्समध्ये कळवायचे आहेत. आणि अशा छान छान रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.